कुंडलिक वरदरिटो लजरी ज्ञानदेव राधा पंडरीनाथ भगवान की जय। माउली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। नमस्कार, डिजिटल प्रभातमध्ये आपले स्वागत आहे। आपण थेट चंद्रभागा या नदीपात्रातून आपल्याशी बोलतोय। आपण एका होडीत बसलो आहे, म्हसोबा श्री समर्थ म्हसोबा यांचे दर्शन घेण्यासाठी नदी पार करून त्या ठिकाणी जावं लागतं। काही वारकरी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी त्यांचे अनुभव आपण जाणून घेऊया। जय हरी माऊली, काय सांगाल, तुमचं नाव काय? माझं नाव योगेश भडांगे, मी मूर्तिजापूर तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोल्यावरून आलेलो। बरं, काय सांगाल तुमचा अनुभव वारीचा? एकंदर वारीत खूप मजा येते। आम्ही माऊलीबरोबर 2-4 दिवस पायी येत असतो शेवटून, आधी सुरुवातीपासून असतो पण आता 2-3 दिवस शेवटून आलो। खूप वेगळा आनंद असतो वारीमध्ये। आपल्यासोबत आणखी काही वारकरी आहेत। जयहरी माऊली, काय सांगाल? ही वारी म्हणजे एक आनंदाची लहर आहे। या वारीमध्ये जो आनंद घेतला जाते तो कशा कुठेच मिळत नाही। ही एक 12 महिन्यातून आपल्याला एक सुवर्ण संधी आहे, या संधीचा आपण आनंद घेतलाच पाहिजे। श्री गजानन महाराज की जय। या सर्वांना या वारीतून आनंद झाला आहे। काही महिला वारकरी आपल्यासोबत आहेत, काय सांगाल माऊली एकंदरीत तुमचा अनुभव? अभंग अनुभव काय तुमचा वारीचा? हा मी वारी 4-5 वर्ष झाला करला राव। कसं वाटतं वारी करून तुम्हाला? आनंद वाटतंय, वारीचा आनंद वाटतंय, वारी करावं वाटतंय। आता गुडघे चला देणार। आणखी आपल्यासोबत काय वारकरी आहेत, बाबा कुठून आलेत, काय सांगाल? हा छोटा वारकरी आहे, तो सुद्धा सर्वांच्या आनंदात मग्न झालाय। आपण बघू शकता नदीचं पात्र, एकंदरीत सगळीकडे निसर्गरम्य वातावरण आहे, पाणी चहूकडे आहे। तुर्तास आपण थांबूया, आणखी काही अपडेट वारीतील आम्ही तुम्हाला देऊ। विष्णू सानपसह मी संदीप काबडे, डिजिटल प्रभात, पंढरपूर।